गंगापूर तालुक्यातील अमळनेर येथील बेपत्ता असलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात आढळून आला आहे. राहुल अंबादास पुरम असे मृतदेह आढळलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोमवार तारीख 13 रोजी दुपारी 2 पासून पुरम घरून नवीन कायगावला जाऊन येतो असे सांगून घरून निघून गेले होते, परंतु पुन्हा घरी परतलेच नाही. सोमवारपासून घरचे सर्वत्र त्यांचा शोधाशोध घेत होते. याविषयी कुटुंबियांनी गंगापूर पोलीस ठाण्यात बुधवार तारीख 15 रोजी बेपत्ता असल्याची खबर देखील दिली होती. मात्र या बेपत्ता झालेले राहुल अंबादास पुरम या शेतकऱ्या युवकाचा मृतदेह जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पाण्यात तरंगताना गुरुवार तारीख 16 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास आढळून आला. मृतदेह नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी 4 वाजता जुने कायगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुळ वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेत अमळनेर वस्तीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी अधिक तपास कायगाव बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाखरे हे करीत आहेत. रामेश्वर अमृते, वैभवशाली मराठवाडा, गंगापूर.